नवीन डिजिटल युगात नागरिकांना सहज पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. कोरोनाच्या काळात अधिकारी व कर्मचारी यांचं मोठं योगदान असल्याचं गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढलंय. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महसूल दिनाचं औचित्य साधून डिजिटल 7/12 शुभारंभ यावेळी करण्यात आलाय. 7/12 डिजिटल स्वाक्षरित फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील 7/12 वितरण आणि महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कळ दाबून करण्यात आलाय. महसूल मंत्री थोरात म्हणाले, नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात, त्याचबरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात. आजपासून नागरिकांना नवीन स्वरूपात 7/12 करून देण्यात आलेला आहे. पुढील काळात विभागाच्या वतीने 7/12 सोबत फेरफार संगणकीकृत पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागाने अधिकचे चांगले काम करून नागरिकांना जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे असे महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. आजच्या महसूल दिनाच्या निमित्तानं आम्ही काही नवे उपक्रम हे सुरू केलेले आहेत, विशेषतः ज्यामुळं नागरिकांच्या सेवा जी देतो आम्ही, महसूल विभाग जो सेवा देतो त्या सेवेमध्ये सहजता कशी येईल, पारदर्शकता आणि बिनचूकता कशी येईल या दृष्टीनं त्याचं डिजिटलाइज करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्यामुळं सहज अनेक कागदपत्र उपलब्ध नागरिकांना होऊ शकत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर कोणतं कागद असेल तर तो 7/12 हा सगळ्यात महत्त्वाचा कागद मानला जातो आणि या सर्व 7/12 आता पूर्ण डिजिटलाइज आम्ही केलेलं आहे आणि ते ऑनलाईन आता मिळतातही, डाउनलोड होतात. परंतु आम्ही आणखी एक नवा निर्णय घेतला की या 7/12 स्वरूप जे वर्षानुवर्ष होतं, खूप वर्षापर्यंत एक 7/12 फॉर्मॅट जो होता तो आम्ही आता बदलला आहे आणि आजपासून आत्तापासून नव्या फॉर्मॅटमध्ये सगळीकडे 7/12 आता मिळणार आहे. त्याचं फॉर्मॅट नवं आहे. एक तर 7/12 डिजिटलाइज करणं ही सोपी गोष्ट नाही. वर्षानुवर्षाचं जे काही नोंदी त्यावर असतात त्याच्यामध्ये एक शुद्धता आणणं, म्हणजे जे चुकीचं असेल ते काढून टाकणं, निरुपयोगी काढून टाकणं, जे आवश्यक आहे ते ठेवणं, ते सुद्धा पडताळणी करून ठेवणं, या सगळ्या गोष्टी आमच्या विभागानं केलेले आहेत. हे खूप मोठं काम होतं, सातत्यानं त्यामध्ये काम करून ते काम पूर्ण केलेलं आहे. यामध्ये आमचा तलाठी बांधव असतील, तिथले कोतवाल असतील, तर आमच्या पाच जिल्हाधिकारी ते थेट वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना खूप काम करावं लागलं, पण एक महत्त्वाचं काम त्या निमित्तानं झालेलं आहे. यामध्ये आणखी एक बदल आणखी आता एक करतो आहोत की ई फेरफार, म्हणजे 8A आता आपल्याला 8A याचा अर्थ एका शेतकऱ्याच्या 4 ठिकाणी जर जमीन असतील त्याला एकत्रित स्वरूप ज्या दिसतं त्याला 8A हा फॉर्मॅट आहे, तो सुद्धा आता आपण पूर्णपणे ऑनलाईन देतो. या व्यतिरिक्त जे फेरफार असतात ते फेरफारसुद्धा आता 2016 सगळे फेरफार हे डिजिटलाइज झालेले आहेत आणि ते आजपासून सगळीकडे उपलब्ध होतील. तुम्हाला एका क्लिकनं सगळे सर्व फेरफारसुद्धा मिळणार आहेत.